ओम नमशिवाय मंडळी ओम नमः शिवाय मंडळी आज आपल्याकडे सोमवारनिमित्त बऱ्याच जणांनी आपल्या शंभूला ओंकारेश्वरला प्रार्थना करण्याबद्दल विनंत्या पाठवल्या होत्या त्या सर्वांच्या आपण प्रार्थना केल्या आहेत त्यांना सुख समाधान कुणी आर्थिक परिस्थिती गाणले असतील कुणी लग्नाच्या संदर्भात असतील कुणाचे कर्ज प्रकरणं असतील संततीबाबत काही अडचणी असतील त्याबद्दल सर्व पूजेमध्ये सर्वांच्या प्रार्थना केल्या आहेत त्यातील काही आपण कुणी कुणासाठी प्रार्थना केली काय हे आपण पाहणार आहोत सो विभा ही आई सो शुभांगी मस्कर अमरावती यांनी त्यांचे पती आणि मुलगा यांच्याकरता मुक्ती होणार करता त्यांनी प्रार्थना करायला सांगितलं त्यांची प्रार्थना केली आहे भारती बाबर यांनी कर्जमुक्ती घराची विक्री व्हावीकरता प्रार्थना करावी अशी विनंती पाठवली त्यांची प्रार्थना केली आहे लता जगदाळे यांनी त्यांना आरोग्य लाभो त्यांचा मुलगा परत यावो याकरता प्रार्थना करेल तर त्यांचा मुलगा परत यावा अशी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे आणि लवकरात लवकर मुलगा हे परत यावो अशी ईश्वर मी मी प्रार्थना करतो अजून सो सुरेखा विजय राक्षे त्यांचं जी बंगल बंगला बांधण्याचं मनोकामना आहे ती पूर्ण हो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे शीतल खंदारे मुंबई त्यांचं कर्ज मुक्त हवं हो, मुलगा शांत होवो नोकरीची समस्या दूर व्हावी हो त्याकरता सर्व काम त्यांची जी कार्मी आहेत सर्व अडचणी येत आहेत कामामध्ये त्या पूर्ण हो दूर होऊन अडचणी त्यांचे सर्व कामं पूर्ण हो अशी प्रार्थना केली आहे ना ही नाव नाही पाठवलेलं त्यांनी पण प्रार्थना पाठवली आहे कर विनंती पाठवली आहे की त्यांच्या भावाला हक्काचे घर मिळव याकरता प्रार्थना करावी तर त्यांच्या भावाला घर लवकरात लवकर मिळवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे मंजेश काकडे यांनी त्यांची जवळची व्यक्ती दूर गेले आहे त्याकरता त्यांनी प्रार्थना करायला सांगितली होती आपल्याला तर त्यांना लवकरात लवकर त्यांची कुणी असेल प्रिय व्यक्ती ती जवळ त्यांच्या येऊ ते आणि त्यांचं सुरळीत चालावं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो प्रिया प्रदीप टिमकर यांनी त्यांच्या घरी मंगलकार्य आहे विवाह आहे वाटतं ते व्यवस्थित पार पडण्याबद्दल त्यांनी प्रार्थना केलेले आहे तर त्यांची प्रार्थना आपण पोहोच केली आहे ईश्वराकडे त्यांचं मंगल कार्य व्यवस्थित पार पाडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मंगेश संभाजी चव्हाण यांना महावितरण उपकेंद्र यात नोकरी लागावी याकरता प्रार्थना करायला आपल्याला सांगितले होते त्यांची प्रार्थना आपण केलेली आहे त्यांना लवकरात लवकर नोकरी लागावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो विजय शिवाजी बाबराव थोर यांच्याकडून पूजा आणि अभिषेक त्यांच्या मुलासाठी करण्यात आलेला आहे त्यांचे नावे केले आहे त्यांची मनोकामना पूर्ण व्हावं हो, आरोग्य लाभावं असं चरणी प्रार्थना सोनम संजय कर्वे आणि सायली अभिषेक यांना सुख समाधान आरोग्य लाभावं याकरता प्रार्थना केली आहे मनीषा वसंत पवार यांच्या मुलाकरता पूजा केली आहे त्यांच्या मुलाचे नाव आहे किरण सचिन आणि सूरज वैशाली यशोदीप कुदळे यांच्या पतीला चांगले आरोग्य लाभवावे आरोग्य संपन्न व्हावे त्यांचा जो आजार आहे तो बरा व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे त्यानंतर आपल्याला तो मिताली नितीन मोर्गे त्यांच्या परिवार काही कामात त्यांच्या परिवारात काही कामा काही अडचणी येत आहेत त्या दूर व्हाव्यात हो अशी प्रार्थना मी ईश्वराकडे करतो त्यांची प्रार्थना केलेली आहे श्री नारायण कुळगे आणि सुरेखा कुळगे यांनी त्यांच्या पित्रांसाठी प्रार्थना केलेल्या आहेत त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी आणि त्यांचा परिवार व्यवस्थित सुख समाधानीने नांदावा अशी प्रार्थना केली आहे आता एक नाव आलेलं नाही परंतु त्यांनी प्रार्थना पाठवली मयूर मानकतून कर्करोगातून बराव होऊन आरोग्य लावं याकरता प्रार्थना केली आहे मीनाक्षी काकडे यांनी आपल्या बहिणीचे लग्न जमण्यास समस्या येत आहे ती दूर होऊ याकरता प्रार्थना करायला आपल्याला सांगितलं होतं त्यांची प्रार्थना व्यवस्थित केलेले आहे त्यांच्या बहिणीचे लग्न लवकरात लवकर हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शालिनी शामराव पाटील यांनी त्यांचा मुलगा परत येण्याकरता प्रार्थना केली आहे आपल्याकडे तर त्यांचा मुलगा लवकरात लवकर परत हो येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू ज्वली मायकल अल्मेडा यांनी त्यांची वहिनी त्यांची वहिनी त्यांची मैत्री म्हणजे वहिनी सव्वादची मैत्री ही चांगली होऊ अशी त्यांची प्रार्थना आहे घरात सुख नांदावं अशी त्यांची प्रार्थना आहे तरी आपण ईश्वराकडे ती प्रार्थना केली आहे त्यांच्या घरामध्ये सुख समाधान लाभो त्यांच्या वहिनीची आणि त्यांची मैत्री एकदम प्रेमपूर्वक असावी अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो सुरेखा राम बनसोडे यांचे घराचे स्वप्न पूर्ण हो याकरता आपण प्रार्थना केली आहे ते नाव दिलेलं नाही माझा मुलगा इंद्रजित पाटील त्या त्याच्या सर्व इच्छा पूर्ण हो याकरता प्रार्थना त्यांनी करायला आपल्याला सांगितलं होतं त्यांची प्रार्थना केलेली आहे सो पूनम सौदागर यांच्या मुलीचे लग्न जमावे याकरता प्रार्थना आपण केलेली आहे वसुधा नारायण घाडगे यांचा उद्योग व्यवसाय छान चालावा याकरता पण आपण पन प्रार्थना केली आहे अरुणा ढोनगापुरे यांच्या नातीचे लग्न लवकर जमवून यावे याकरता आपण प्रार्थना केलेली आहे स्वप्ना काकडे यांनी संध्या क्षीरसागर यांच्याकरता प्रार्थना केली आहे की लग्न लम लवकरात लवकर जमावे तर ते लग्न लवकरात लवकर जमावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता नाव पाठवले नाही त्यांनी त्यांच्या भावाकरता प्रार्थना केली आहे त्यांचे भाऊ मनोज पाटील यांना नोकरीत व्यवसायात चांगले यश यावो हीच ईश्वरचारणी प्रार्थना वैशाली विक्रम मोहिते यांनी त्यांच्या पतीवरचे कर्ज फिटावे म्हणून प्रार्थना करण्यास आपल्याला सांगितलं होतं त्यांची प्रार्थना केली आहे त्यांचे कर्ज लवकरात लवकर फिटावी अशी चरणी प्रार्थना करतो इथे नाव दिलेलं नाही आईबाबांना चांगले आरोग्य मिळावे याकरता प्रार्थना तर त्यांचे आर्थिक संकट दूर व्हावे तर यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आपण शिला अविनाश पाटील यांनी त्यांच्या भावाकरता प्रार्थना करण्यासाठी आपल्याला विनंती पाठवली आहे त्यांचे भाऊ रत्नाकर देसाई यांना आर्थिक प्रस्थितीने ग्रासले आहे त्यातून त्यांना मुक्त करावे अशी प्रार्थना करावी तर त्यांची प्रार्थना आपण केलेली आहे त्यांना आर्थिक परिस्थितीतून जी त्रास होत आहे तो लवकरात लवकर लो दूर होईल त्यांची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारावी अशी चरणी प्रार्थना करूया प्रकाश जाधव आणि अंजली जाधव यांना लवकरात लवकर संतती प्राप्त हो हीच चरणी प्रार्थना शेखर यशवंत आलीम त्यांच्या वडिलां दारूची व्यसन सुटावे यासाठी प्रार्थना आपण करूया त्यांची दारू सुटावी आणि घरामध्ये एक आनंदमय जीवन व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया सो विद्या सचिन महिरे यांनी सर्व कुटुंबाला सुख शांती मिळावी याकरता प्रार्थना करायला आपल्याला सांगितलं होतं तर त्यांच्या कुटुंबाला सुख समाधान लाभ हवे अशी चरणी प्रार्थना करू अवधूत शंकर पाटील त्यांचा विवाह जमण्यास अडचणी येत आहेत त्या दूर होण्याकरता प्रार्थना करावी असं त्यांची म्हणणं आहे तर लवकरात लवकर यावर्षी त्यांचा विवाह जुळून यावा आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पंढरीनाथ जगताप यांच्या मोठ्या मुलाचे जपनला जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरता प्रार्थना आपण केलेली आहे राधेश्याम बोरा त्यांनी भागीदारीत व्यवसाय केशराब्याचा सुरू केला आहे तो व्यवसाय चांगला चालावा आणि त्यांची भागीदारी चांगली टिकून राहावी अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करतो प्रियंका गावतुरे यानी मंगल हो त्यांचे मंगलकर्मित विवाह त्यांचा जमलेला आहे तो विवाह व्यवस्थित सुखरूप आनंदात पार पडावा आणि त्यांचं जे नवीन विवाहित जीवन आहे तो सुख समृद्धीचा आणि दरबर्जे जावं अशी ईश्वरच्याने प्रार्थना करतो तिथे नाव दिलेलं नाही भावाच्या घरी ताणतणाव होत आहे ते सगळे सुरळीत व्हावे आणि सगळं चांगलं चालावं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यासाठी प्रार्थना करा तर प्रार्थना आपण केलेली आहे सो मिताली नितीन मोर्गे त्यांच्या परिवार काही कामात अडचणी येत आहेत त्यातून दूर होण्याकरता प्रार्थना केलेली आहे आपण त्यांना त्यानंतर आपण आता सर्वांच्या प्रार्थना पण नाव आपण पाहिले आहेत सगळ्यांच्या प्रार्थना आपण ऐकल्या आहेत तर सांगायचं म्हणजे आपण सर्व एकदम श्रद्धेनं हे शिवपूजा करत रहा, सर्व सर्व काही व्यवस्थित होईल तुमच्या मनोकामना पूर्ण व्हावेत अशीच ईश्वरच्या प्रार्थना करतो